धुळे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कॅफे आणि लॉजच्या नावाखाली प्रेमी युगुलांना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याचे संतापजनक प्रकार समोर येत आहेत. असाच एक प्रकार शिरपूर पोलिसांनी समोर आणला असून शिरपूर शहरातील करवंद नाक्यावर असलेल्या रोज कॅफे आणि शिरपूर फाट्यावरील संगीता लॉजवर पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर धार टाकली. यावेळी काही प्रेमी युगुलांना या ठिकाणी अश्लील कार्य करत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आल्या असल्याचा पोलीस निरीक्षक असाराम अगरकर यांनी सांगितलंय. पोलीस स्टेशनला आम्ही हजर असताना गोपनीय बातमीदाराला बातमी मिळाली की शिरपूर शहरातील करवंद रोडवरील रोज कॅफे आणि इकडं शिरपूर फाट्यावरील संगीता लॉज इथे शाळेच्या मुलांना बसण्यासाठी व्यवस्थित आडोसा तयार करून त्यांना अश्लील चाळे करण्यासाठी योग्य जागा मिळावी अशी जागा उपलब्ध करून असे माणसं देत आहेत. दोन्ही ठिकाणी एकाच वेळी छापे मारण्यात आलेले आहेत. दोन्ही ठिकाणचे हॉटेल मालक आणि तिथे मिळून आलेले युवक आणि युवती यांना पोलीस स्टेशनला आणलं आहे. ज्यांनी हे जागा उपलब्ध करून दिली त्यांच्याकडे 290 प्रमाणे आम्ही कारवाई करत आहोत आणि जे मुलं मिळून आले त्यांना त्यांच्या पालकाच्या ताब्यात देऊन त्यांचं समुपदेशन करण्यात आलं आहे. माझं शिरपूरवासियांना आणि इतर जे कॅफे किंवा असे हॉटेल चालवतात यांना सर्वांना माझं सांगणं आहे की अशी कोणत्याही प्रकारच्या युवक युवतींना आपल्या हॉटेलमध्ये लॉजमध्ये किंवा कॅफेवर प्रवेश देऊ नका. प्रत्येक ठिकाणी जे जागा आहेत ते तुमच्या ओपन पाहिजेत. जर असं नसेल तर ही कारवाई वारंवार होईल. याच्या अगोदरही आम्ही 2 वेळेस कारवाया केल्या आहेत, परंतु इथून पुढे खूप बारीक लक्ष ठेवून अशा कारवाया सतत चालू राहतील. दरम्यान पोलिसांनी संगीता लॉज आणि रोज कॅफे चालक मालकांना ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या ठिकाणी आढळून आलेल्या प्रेमी मुलांचं समुपदेश करून त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. मात्र जास्तीचे पैसे घेऊन तरुण तरुणींना अशा प्रकारे अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचं यामुळे अधोरेखित झालं आहे. तरी मात्र शहरात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही असा इशारा अवैधरित्या कॅफे आणि प्लॉटच्या नावाखाली जागा उपलब्ध करून देणाऱ्या चालक मालकांना पोलिसांकडून देण्यात आला. तर या कारवाईमुळे महाविद्यालयीन विद्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त केलं आहे.